नमस्कार, ऍक्टिव्ह मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीनंतर कोपरी पूर्व विभागाचा प्रतिनिधींचा जल्लोष. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर कोपरी पूर्व येथे पेढे वाटून फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला. एकनाथजी शिंदे यांच्या रूपाने सर्वसामान्य नागरिकांना समजून घेणाऱ्या नेत्याची मुख्यमंत्री म्हणून निवड झाली असल्यामुळे आता ठाण्याचा विकास जलद गतीने होईल अशी प्रतिक्रिया माजी नगरसेविका मालती रमाकांत पाटील, माजी नगरसेविका शर्मिला रोहित गायकवाड, माजी नगरसेविका नम्रता हेमंत पमदाने, तसेच रमाकांत पाटील, रोहित गायकवाड, हेमंत पमदाने व शिवसैनिकांनी ऍक्टिव्ह मराठी न्यूजच्या चॅनलशी प्रतिनिधीशी बोलताना दिली. ऍक्टिव्ह मराठी न्यूज चॅनल प्रतिनिधी योगेश नवगिरे सह जय रोकडे, ठाणे. मुख्यमंत्री सगळ्यासारखा असावा. एकनाथ शिंदे साहेब बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा जय भवानी, स्वतःचा जीव प्रसंगी धोक्यात घालून स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता धावून जाता. संकटात पाय रोगुनी एकदा गुहा टाकतो, सणांसाठी राब राबतो, सागल्या बनून संकटात पाय रोगुनी एकदा गुहा टाकतो. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा
खऱ्या अर्थाने आज ठाणे जिल्ह्यासाठी जे माननीय गुरुवार्य आपले ठाण्याचे सर्वकर्ता दिगे साहेब यांनी केलेल्या कामाची आज खऱ्या अर्थाने ठाण्याला पोचपावती मिळालेली आहे आणि ती पोचपावती म्हणून आज एकनाथ शिंदे साहेबांना आज मुख्यमंत्रीपद मिळालेलं आहे. आज ठाण्यामध्ये जागोजागी प्रथम आमच्या कोपरी ठाणा इस्टी कोपरी गावात भूमिपुत्र लोक तसेच अनेक संस्था एकत्र येऊन आज इथे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यामुळे लाडू वाटप खाऊ वाटप त्याचप्रमाणे फुलांची उचलणी आणि फटाकड्या फोडणं असा आनंद उत्सव साजरा करण्यात आला. आपण त्यांच्या नेतृत्वात माझं म्हणणं असं आहे कार्यकर्ता हा फार मोठा असतो. कार्यकर्त्यामुळे अनेक घडामोडी घडत असतात. कार्यकर्त्यामुळे एखादा पक्ष मोठा होत असतो. त्याच प्रकारचे एकनाथ शिंदे साहेब हे शिवसेनेचे शिलेदार नव्हे तर सेनापती होते आणि खऱ्या अर्थाने त्यांना दाखवून दिलेलं आहे की सेनापती काय असतो. एक ना एक दिवशी सेनापती या देशाचा या राज्याचा राजा होत असतो. तसेच आज आमचे सेनापती एकनाथजी शिंदे साहेब आज मुख्यमंत्री झालेले आहेत आणि महाराष्ट्र राज्याचे राजे झालेले आहेत. रिपोर्ट ऍक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर.